टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। ओबीसीवरील आक्रमण थांबवणं हेच लक्ष, जरांगेंनी आधी ग्रामपंचायतीला उभं राहावं, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना आव्हान। मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, 10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगेंचा उपोषणाचा इशारा। टाळी एका हातानं वाजत नाही, एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल, भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाडांची पाठराखण। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार, विरोधकांच्या आरोपानंतर चौकशीचे निर्णय। शिवसैनिकांचा बाबरी पतनात सहभाग असल्याचा बाळा नांदगावकरांकडे पुरावा, शिवसैनिक म्हणून नांदगावकर कारसेवेत सहभागी, फडणवीसांच्या आरोपांना बाळा नांदगावकरांचं प्रत्युत्तर। मंत्रालयात गुंड, निलेश घायवळची रील्सबाजी, मंत्रालयात गुंडापुंडांना प्रवेश मिळतो कसा, विजय वडेट्टीवार यांचा ट्विट करत सरकारला सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत देशातील समस्यांवर काहीच बोलले नाहीत, भाषणात फक्त काँग्रेसवर टीका, मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा हल्लाबोल। राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरेगट सुप्रीम कोर्टात, ठाकरे गटाच्या याचिकेवर 12 तारखेला सुनावणी, तर 8 फेब्रुवारीला शिंदे गटाच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। संजय गायकवाडांना सावित्री, जिजाऊ, रमाई काहीही कळत नाही, ईश्वर त्यांना क्षमा करो, संजय गायकवाडांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचं उत्तर। भाजप आमदार नारायण कुजेंची तरुणाला अपमानास्पद वागणूक, विहिरीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या तरुणाचा अपमान केल्याचा आरोप। राज्यसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता, मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजप चौथा उमेदवार देणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। राज्यातील ग्रामीण भागातही काँक्रीटचे रस्ते तयार करणार, 28,500 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय। टॉप हेडलाइन्स प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला, सासवड तहसीलदार कार्यालयाचं कुलूप तोडून मशीन पळवली, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मनोज जरांगे पाटलांनी पोलीस सुरक्षा नाकारली, जरांगे पाटलांनी पोलिसांना कारमधून उतरवलं। गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे, जयंत पाटलांची मागणी, मुख्यमंत्री शिंदे श्रीकांत शिंदेंनी भ्रष्टाचार केलाय, जयंत पाटलांचे आरोप। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका, उद्धव ठाकरे मोदी सरकारचे लाभार्थी असल्याची टीका, वंदे भारत प्रवासाचा फोटो भाजपकडून ट्विट। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी घेतली छगन भुजबळांची भेट, प्रकाश शेंडगेंनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच घेतली भुजबळांची भेट। मराठवाड्यात 23,000 कुटुंबाचा मराठा सर्वेक्षणाला नकार, अंतिम अहवालात 23,000 कुटुंबियांनी माहिती न दिल्याचं आलं समोर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर, एकनाथ शिंदेंचा धाराशिवमध्ये मेळावा। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांची 21 तारखेला सभा, खासदार अमोल कोल्हेंनी सभेच्या नियोजनाची केली तयारी सुरू। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात, यात्रेमध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देणार राज्य सरकारचा निर्णय, मिठागरच्या जागा केंद्र सरकारकडून हस्तांतरित करून घेणार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।